गुड मॉर्निंग स्टूडेंट, मी रवि सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकर जिल्ह्यात. मुलांना आपण बेसिक बायोलॉजी इथं आपण सुरुवात केली आहे. आज आपण लेक्चर नंबर 3 मध्ये बायोलॉजी बेसिक फाउंडेशन ऑफ लाईफ अँड लाईफ सायन्स. आपण काय करतोय की बायोलॉजी म्हटल्यानंतर लगेच सेल, प्लांट सेल, एनिमल सेल, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक, प्लांट आणि ह्युमन, प्लांट फिजियोलॉजी, ह्युमन फिजियोलॉजी असं करतोय आणि बायोलॉजी चालू करतोय. पण तो जो बेसिक आहे ते 8-9 क्लास मध्ये जो पाहिलाय त्याला थोडासा रिकॉल असणं महत्वाचं आहे. तर सुरू करूया आपण लेक्चर नंबर 2 मध्ये. तर आपल्याला माहित आहे कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम 6 क्लास मध्ये भेटला बघा. 6वीच्या वर्गामध्ये बघितलं आपण सेल्युलर स्ट्रक्चर, रिस्पायरेशन, ग्रोथ, रिप्रोडक्शन, मुवमेंट, एक्सक्रिएशन, रिस्पॉन्स टू स्टिम्युली. मग आज नवीन काय बघा की सर्व सजीव आहेत ते पेशीपासून बनलेले आहेत, त्यांच्यामध्ये रिस्पायरेशन होते, मुवमेंट घडत्या, एक्सक्रिएशन वेस्ट मटेरियल बनलं जाते, हे सर्व पाहिलंय. परत पुन्हा पुन्हा का पाहायचंय बघा. तर इथे तुम्हाला एक दिसतंय बघा, प्रोटोप्लाझम, प्रोटो प्रिमिटिव्ह प्राचीन, प्लाझ्मा लिक्विड. जर सत्य या दुनियामध्ये सत्य काय असेल तर एखादी बॉडी लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे, तर सत्य पाहायचं असेल तर सेलच्या आत असणारा हा प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम हा काय आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ठरवणार. जे नॉन लिव्हिंग आहे, निर्जीव आहे, त्यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम नाही आहे, आणि जे सजीव असेल तर त्यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम आहे. आफ्टर डेथ ॲनिमलचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रोटोप्लाझम इनऍक्टिव्ह होतोय आणि त्यालाच आपण मृत्यू डेथ असं डिक्लेअर केले जाते. सेल्युलर स्ट्रक्चर माहिती आपल्याला, बरोबर आहे. थोडस मी पुढचं पण दाखवतो तुम्हाला. हा हे बघा, कॅरेक्टरिस्टिक सेल्युलर स्ट्रक्चर. ऑल ऑर्गॅनिझम बॉडी इज मेड ऑफ सेल. बॉडी इज मेड ऑफ वन सेल, युनिसेल. बॉडी इज मेड ऑफ मल्टी सेल, मल्टी सेल्युलर. रिप्रोडक्शन, आता मला एक सांगा मुलांनो की रिप्रोडक्शन हे जे कॅरेक्टर आहे, एखादं कपल आहे समजा की आपल्या आसपास एक मॅरिड कपल आहे आणि त्यांना 3-4 इयर झालं की त्यांना चाइल्ड काय होणार, होत नाही म्हणजे आपण की त्यांना काय होत नाही, चाइल्ड होत नाही आहे, त्यांना मुलगा मुलगी होत नाही असं म्हणूया आपण. तर ते लिव्हिंग आहेत का नॉन लिव्हिंग आहेत? ऑफकोर्स लिव्हिंग आहेत, कारण रिप्रोडक्शन असं कॅरेक्टर आहे ते सजीव आणि निर्जीवाला कन्सिडर करू शकत नाही आहे. त्यानंतर मेटाबॉलिझम, की आपल्या बॉडीमध्ये जे काही मेटाबॉलिझम घडत आहे की काय होते बघा, की आपण फूड खाल्लं, ग्लुकोज बॉडीत आलं, ग्लुकोज काय केलं सेलनं अपटेक केलं आणि ह्यावेळी काय केलं इन्सुलिन हार्मोननं काम केलं, सेलनं काय केलं ग्लुकोज अपटेक केलं, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, ईटीएस आणि काय बनलं एटीपी. एटीपी इज अ करन्सी, मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस आणि हे प्रोसेस होत्या एरोबिक रिस्पायरेशन. बघूया आपण सर्व गोष्टी. होमिओस्टॅटिस, की बाहेर टेम्परेचर जर चेंज झालं तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होत असेल तर त्याला म्हणूया होमिओस्टॅटिस. हेरिडिटी, की म्हणा हेरिडिटी म्हणजे ऑफस्प्रिंग, पेरेंट पासून ऑफस्प्रिंगला जे कॅरेक्टर जातात त्याला आपण म्हणतोय हेरिडिटी. रिस्पॉन्स टिम्युली सांगितलंय, ग्रोथ डेव्हलपमेंट अँड अडॅप्टेशन थ्रू द इव्होल्युशन. आता एक शब्द तिने वापरलाय अडॅप्टेशन, माहितीये की बदल करणे, पर्यावरणामध्ये बदल झाला की आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल की आज आपण बघा कोविड-19 मुळे सर्वांचं जीवन, ह्युमन बिंगचे चेंज झाले, सर्वांना मास्क, सॅनिटाईज आणि प्रिकॉशन घ्यावे लागते. ह्यालाच म्हणायचं आपण अडॅप्टेशन करून घेतलं स्वतःमध्ये, हे सुद्धा इव्हॉल्युशन मध्ये महत्वाचं क्रांतीची गोष्ट आहे. ओके, नेक्स्ट वन. मी सांगितलं की काय आहे कोरोनामुळं की जो सन जो आहे त्याला काय केलं 14 डेज क्वारंटाईन झाला, 14 दिवस सूर्य येणार नाही आहे. तर काय होईल कोण सांगू शकते? तर 14 दिवस सूर्यदर्शन नाही झालं तर काय होईल, इकोसिस्टम
डिस्ट्रॉय होणार. ड्रायव्हिंग फोर्स ऑफ इकोसिस्टम, इकोसिस्टमला चालवणारा फोर्स कोण आहे? सन. कारण सनलाईट प्लांट यूज करणार आणि प्लांट फूड तयार करणार आणि प्लांटला आपण म्हणतोय प्रोड्युसर. आपण कोण आहे सांगा बघू? कार्निवोरस आहे आपण, बरोबर आहे की आपण यूज करतोय आपण आणि त्यानंतर काय ना प्रोड्युसरने फूड केलंय ते आपण वापरतोय. कंझ्युमर म्हणा पाहिजे असेल तर प्रोड्युसर, आपण कंझ्युमर आहे आणि त्याच्यावर कार्निवोर, टॉप कार्निवोर. इकोसिस्टमला रन करणार असेल तर सूर्य. समजा सूर्य जर 15 दिवस नाही आला तर प्लांट फोटोसिंथेसिस करणार नाही. प्लांट फोटोसिंथेसिस करणार नाही म्हणजे ग्रास प्लांट फूड मिळणार नाही. त्या ग्रासवर डिपेंड असणारा रॅबिट तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि त्याच्यावर डिपेंड असणारा की टायगर तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि हळूहळू इकोसिस्टम. म्हणून सूर्य जे आहे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून सूर्याला आपण की काय केले की देवाचा, गॉडचा आपण काय करतो, आपण दर्जा देतोय, लक्षात ठेवा. चला ठीक आहे, थोडस आपण पुढे जाऊया. हा दिसा, हे आपले अर्थ आहे. सर्कल दिसा ना गोल, आणि तर ब्लू जो भाग आहे तो वॉटर आहे आणि ग्रीन दिसायला आहे तो लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. जे अर्थ जे आहे हे राऊंड आहे, हिचा जर आपण कट घेतला तर सगळ्यात आज जो सेंटर भाग आहे त्याला कोर म्हणतोय आपण. कोर, कोरच्या बाजूला भाग आहे की आउटर कोर, त्याच्या बाहेर आहे मेंटल आणि सगळ्यात भारी की नाही क्रस्ट. हा ज्योग्राफीचा भाग आहे. आपण ज्योग्राफी नाही बघालोय पण आपल्या अर्थला आपण समजून घ्यावे. बघा सेंट्रल पार्ट एन आय एफ म्हणजे काय सांगा बघू? कोण सांगेल? निकेल आणि फेरस पासून सेंट्रल पार्ट बनलाय. निकेल आहे फेरस पासून सेंट्रल पार्क बनलाय, बरोबर आहे. दुसरा मिडल पार्ट आहे जो मेंटल म्हटलं जाते तो काही आहे. एस आय म्हणजे काय सांगा? हा बरोबर आहे, सिलिकॉन आणि मॅग्नीज. आउटर पार्ट जे क्रस्ट आहे सिलिकॉन अल्युमिनियम. मगाशी जी मी डायग्राम दाखली ना, हिचं कंटेंट सांगावले, क्रस्ट, मेंटल कोर आणि हा सेंट्रल कोर. वॉटर जो भाग आहे त्याला हायड्रोस्फिअर म्हणा आणि गॅसेस भाग आहे त्याला ऍटमॉस्फिअर असं म्हटलं जाते. तर मुलांना हे महत्वाचं आहे बघा, हे तुम्ही नोटबुक मध्ये घेऊन घ्या. प्रेझेंट ऍटमॉस्फिअर, आज जे आपण राहतोय ज्या वातावरणामध्ये राहतोय ते ऍटमॉस्फिअर आहे ऑक्सिडाइज्ड आहे. ऑक्सिडाइज्ड मीन्स काय? आज आपल्याला फ्री ऑक्सिजन पाहायला मिळतंय. माहितीये प्लांट फोटोसिंथेसिस करून जे काही ऑक्सिजन रिलीज करतात त्याचा वापर आपण करतोय. याचा अर्थ प्रेझेंट ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन आहे म्हणजे ऑक्सिडाइज्ड. हा क्वेश्चन विचारला जातोय मला नीट मध्ये. इव्हॉल्युशन मधला क्वेश्चन घेतलाय मी इथं. सीओ टू आहे 0.03 परसेंटेज, लक्षात ठेवा 0.03 एवढा सीओ टू बास आहे त्याच्यावर इकोसिस्टम रन करायला. ओ टू ऑक्सिजन आहे 20% आहे, नायट्रोजन आहे 78 म्हणूया आपण आणि एरगॉन 0.94% आणि प्लस वॉटर आणि डस्ट हे आहे प्रेझेंट ऍटमॉस्फिअर. तुम्ही म्हणाय अचानक काय आलंय की अचानक अशी लाईट का चमका आल्या? तर बघा ज्यावेळी पृथ्वीवर लाईफ बनायची होती तो त्यावेळी ऍटमॉस्फिअर असं होतं, कंटिन्यू लाईट होती, वॉटर फॉल होता आणि आपली अर्थ होती की नाही, अर्थ एक तप्त गोळा होती, तप्त गोळा लावा रसा आणि गोल गोळा होता. आपल्या घरी आहे की नाही, मम्मी भाकरी बनवत्या बघा, भाकरी गोल भाकरी बनवत्या, ग्रिडल असते, तवा असतोय आणि त्या तव्यावर जर तुम्ही पाणी मारला तर वॉटर असं निघून जाते, अशी कंडिशन होती. बघा तुम्ही घरी प्रॅक्टिकल बघा, प्रॅक्टिकल घरी भाकरी बनवताना मम्मी जे गरम तवा आहे त्यावर जर पाणी मारत्या तर पाणी ते राहत नाही, ते निघून जाते, अशी कंडिशन होती. याचा अर्थ अर्थचं टेम्परेचर 100 सेल्सिअस पेक्षा जास्त होतं म्हणून पाणी थांबत नव्हतं. आणि ज्यावेळी अर्थचं टेम्परेचर 100 च्या थोडं खाली आलं, 100 सेल्सिअसच्या थोडं खाली आलं आणि पृथ्वीवर पाणी जमा झालं, ओशियन महासागर बनायला लागलं.
बघा तुम्ही हे प्रॅक्टिकली असंच घडलेलं आहे इथं. नेक्स्ट वन बघा या ठिकाणी प्रिमिटिव्ह. आता बघा बघा प्रेझेंट मी सांगितले प्रिमिटिव्ह मीन्स प्राचीन. प्राचीन ऍटमॉस्फिअर कसं होतं रिड्युसिंग. दोन प्रश्नामध्ये क्वेश्चन मध्ये अंतर आहे बघा. प्रेझेंट काय म्हटलं होतं बघा ऑक्सिडाइज्ड आणि आता काय आहे रिड्युसिंग. याचा अर्थ प्रिमिटिव्ह ऍटमॉस्फिअर मध्ये फ्री ऑक्सिजन नॉट अवेलेबल. फ्री ऑक्सिजन नव्हता आणि त्यामुळे लाईफ बंद बघा. सो ओरिजिन ऑफ लाईफ पॉसिबल ओनली रिड्युसिंग. आज लाईफ पॉसिबल नाही, जीवन तयार होऊ शकत नाही. कारण का प्रेझेंट हा ऑक्सिडाइज्ड. ऑक्सिजन आज प्रेझेंट आहे प्रिम टू प्रिमिटिव्ह. सुरुवातीच्या काळात ज्यावेळी जीव बनायला लागलं त्यावेळी ऑक्सिजन नव्हता आणि वॉटर मध्ये पाण्यामध्ये पहिल्यांदा जीव बनला. मग त्यावेळी काय होतं बघा हायड्रोजन होतं, वॉटर वेपर होतं, मिथाईल, कार्बन डायऑक्साइड, CHN, अमिनो ऍसिड. हे विचारलं जाते लक्ष ठेवा. हे भाग आहे की नाही इव्हॉल्युशन मधला घेतलाय मी तुम्हाला 12वी NCERT इव्हॉल्युशन टॉपिक मधला घेतलाय. हे IMPI सांगते मुली नाही IMPI बघा नोटबुक मध्ये घ्या. बघा काय सांगितलं जाते बघा ओरिजिन ऑफ लाईफ. ओरिजिन ऑफ लाईफ फर्स्ट टाइम ओरिजिनेट इन वॉटर. पहिल्यांदा जे जीव आहे ते पाण्यामध्ये बदलत. हा शब्द थर्ड क्लास मध्ये तिसरीच्या वर्गामध्ये पाहिला आपण की पहिला जीव पाण्यामध्ये बनला. कारण का वॉटर इज बेस्ट मीडियम फॉर रिएक्शन. ऍक्वस रिएक्शन म्हणते केमिस्ट्री मध्ये. तुम्ही काय करताय एखादी रिएक्शन वॉटर मध्ये घेतला तर वॉटर हे मीडियम असं आहे की त्यामध्ये रिएक्शन फास्ट होत्या. वॉटर इज द क्रॅडल ऑफ लाईफ. जीवन जे बनलं ते वॉटर मधलं म्हणून क्रॅडल म्हटलं जाते वॉटरला. बघा की आज मूनवर देअर इज नो लाईफ ऑन मून. चंद्रावर जीवन नाही आहे. देअर इज नो वॉटर ऑन मून. चंद्रावर पाणी सुद्धा नाही आहे. O2 वॉज ऍब्सेंट ऍटमॉस्फिअर ऍट द टाइम ऑफ ओरिजिन. ज्यावेळी लाईफ बनवली ना तर त्यावेळी O2 या ठिकाणी ऑक्सिजन काय होता की ऍब्सेंट होता म्हणून तर लाईफ बनली. तुम्ही सांगा मग आज जीवन बनणे शक्य आहे का. तर ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहे की ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर ऑक्सिजन हा रिएक्टिव्ह आहे आणि रिएक्टिव्ह असल्यामुळे दुसऱ्या काय करणार तो तोडायचं काम करणार जोडायचं काम करणार नाही. दोन मिनिट लक्ष द्या बघा इथं काय सांगतो मी. तर काय होतं बघा किसी केमिकल से इलेक्ट्रॉन को निकालना. किसी केमिकल से इलेक्ट्रॉन को निकालना इज कॉल्ड एज. एखाद्या केमिकल मधनं जर तुम्ही इलेक्ट्रॉन बाहेर करता तर काय म्हणणार ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉन काय करणार आपण मूव करतोय आपण. किसी केमिकल मे इलेक्ट्रॉन को जोडना रिडक्शन. काय म्हणणार आपण रिडक्शन. एखाद्या केमिकल मधून तुम्ही इलेक्ट्रॉन जर बाहेर काढत असेल तर त्याला तुम्ही ऑक्सिडेशन शब्द वापरणार आणि एखाद्या केमिकल मधून तर इलेक्ट्रॉनला तुम्ही जोडत असेल तिथे आणून देत असेल तर काय होणार रिडक्शन. म्हणून बघा जर तुम्हाला काही तर बनवायचं असेल तर रिडक्शन करायला पाहिजे इलेक्ट्रॉन जमा करायला पाहिजे. ऑक्सिडेशन मध्ये काय होणार इलेक्ट्रॉन बाहेर झाला म्हणून रिडक्शन शब्द आलाय. आलं का लक्षात. म्हणून बघा की फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस प्रोसेसला काय म्हणतोय आपण माहिती तुम्हाला रिडक्शन प्रोसेस. रिडक्शन म्हणजे फोटोसिंथेसिस. कारण का की इथं काहीतरी बनते म्हणजे कोण ग्लुकोज बनले जाते आणि रिस्पायरेशनला आपण काय म्हणते रिस्पायरेशनला आपण म्हणतोय की रिस्पायरेशन. रिस्पायरेशनला आपण म्हणतोय ऑक्सिडेशन. कारण ग्लुकोजचं काय करतोय आपण ऑक्सिडेशन करतोय. ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला काय करत्या महत्वाची आहे. थोडस एक्स्ट्रा सांगत चाललोय मी अंडरस्टँडिंगसाठी आहे तुम्हाला जरा घ्या पुढं. ओके तर आपल्यासमोर हा दिसतोय आपल्याला DNA.
दिसतं का तुम्हाला की डीएनए डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड म्हटलं जातं की न्यूक्लियसच्या आत डीएनए की सेल आहे, सेल मध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस मध्ये डीएनए आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे काय हा डीएनए जो कसा बनलाय मॉलिक्युलर लेवलवर. जर मॉलिक्युलर लेवलवर बैठला हा सिंगल स्टँडर्ड डीएनए, हा डबल स्टँडर्ड डीएनए. तर बघा, तर तुम्हाला दिसेल असेल बघा ग्वानिन ऍडेनिन यूरासिल आणि न्यूक्लियस. तर काय काय असणार आहे की बघा ऍडेनिन ग्वानिन ए म्हणजे ऍडेनिन जी ग्वानिन त्यानंतर सी सायटोसिन. काय केलं जातं यात दिलं सायटोसिन की हे पेरिंग करतात यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतोय आणि तो फॉस्फोडायस्टर बॉन्ड असते आणि अशा प्रकारे डीएनए बनला जाते. तर बघा फॉर्मेशन ऑफ अर्ली मॉलिक्यूल, पहिल्यांदा डीएनए बनला असेल का नाही, तर सर्वप्रथम लाईफ बनताना डीएनए बनला आरएनए बनला लक्षात ठेवा. फॉर्मेशन ऑफ अर्ली मॉलिक्यूल काय काय हे कंटेंट विचारलं जातं बघा. तर काय वॉटर वेपर आहे, कंटिन्यू रेनफॉल आहे, इलेक्ट्रॉइड म्हणजे करंट आहे, वीज चमकते आहे, व्हॉल्केनिक ज्वालामुखी आहे, यूवी रेज आहे आणि ह्यामुळे फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल लाईक ऑर्गॅनिक ऍसिड अमिनो ऍसिड आहे, ग्लायसिन आणि लायसिन. मग तिने क्वेश्चन विचारलं जाते की अर्थवर सर्वात प्रथम जो अमिनो ऍसिड बनला असेल त्याचं नाव काय आहे, ग्लायसिन अँड लायसिन. सिंपल शुगर आहे. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाउंड लाईक पॉलीसेकराइड फॅट न्यूक्लियोटाइड आरएनए प्रोटीन आणि मग डीएनए. तर सुरुवातीला काय बनलं, सिंपल अमिनो ऍसिड बनला, नाव लक्षात घ्या ग्लायसिन लायसिन. ओपेरॉन हेल्डाने हायपोथिस एनर्जी एक्टिंग ऑन द गॅस इज अर्ली ऍटमॉस्फिअर रिझल्ट फॉर्मेशन ऑफ ऑर्गेनिक मॅटर. की ओपेरॉन हेल्डाने सांगितलं की अर्ली स्टेज मध्ये एनर्जी कशी मिळाली बघा, जे वीज चमकत होत्या, व्हॉल्केनिक यूवी रेडिएशन आणि ह्यामुळे वॉटर मध्ये रिएक्शन झालं. हे आहे आपलं डायग्राम की दिले बघा की यामध्ये दिलंय की तिने की प्राचीन मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये प्रिमिटिव्ह ऍटमॉस्फिअर आहे हिने लॅब मध्ये तयार केलं. हिथं काय केलं की वॉटर टाकलं, सीएचएन वॉटर हायड्रोजन इलेक्ट्रॉन करंट दिला, वॉटर रिलीज केलं, वॉटर वर रिएक्शन झाल्यानंतर यांना सिंपल अमिनो ऍसिड ग्लायसिन आणि लायसिन मिळालं आणि हे त्यांनी काय दिलं याच्यावरून सिद्ध केलं आपण. द फर्स्ट लिव्हिंग मॉलिक्यूल, मी मगाशी सांगितलं की पृथ्वीवर पहिला जो लिव्हिंग मॉलिक्यूल बनला तो लिव्हिंग फर्स्ट लिव्हिंग मॉलिक्यूल आहे आरएनए. सिंपल दॅन डीएनए बिकॉज आरएनए डीएनए पेक्षा सिंपल स्ट्रक्चर आहे. रिप्लिकेट स्वतः रिप्लिकेशन करू शकतोय आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकतोय, प्रोटीन तयार करू शकतोय आणि म्हणून पहिला जो मॉलिक्यूल आहे तो आरएनए बनला, म्हणून आरएनए वर्ल्ड म्हटलं जातं. आणि पहिला जो प्रिमिटिव्ह बनला ना त्याचं नाव आहे प्रोजिनोट. पहिला जो जीव बनला त्याचं नाव आहे प्रोजिनोट, वॉज द फर्स्ट प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम. आपण म्हणतो ना पहिला जीव पाण्यात बनला, कोण बनला त्याचं नाव आहे प्रोजिनोट. देअर वेअर काय आहे केमो ऍटोट्रॉपस, हा काय होता केमो ऍटोट्रॉपस होता, म्हणजे काय होणार केमिकल रिएक्शन करून तो काय करायचा एनर्जी मिळवायचा. कारण त्या काळचं जे ओशन होतं सूप समान होतं, जसं आपल्या घरी टॅमॅटोचं सूप करून आपण पितो ना ते नॉर्मल वॉटर कसे वेगळं आहे आणि हे सुपी वॉटर काय होतं की ह्या ऑर्गॅनिझमला फूड समान काम करत होतं. ओल्ड फॉसिल, सगळ्यात ओल्ड फॉसिल कोणा माहिती काय, स्टोमॅटोलेट्स प्रोकॅरियोटिक सेल लॅक न्यूक्लियस, ज्याकडे न्यूक्लियस नाही आणि अदर ऑर्गन्स. पहिला बनला तो ओल्ड फॉसिल, हे फॉसिल सेल. अर्ली सेल एनर्जी हेट्रोट्रॉपस, पहिला जो सेल बनला तो काय बनला हेट्रोट्रॉपस, फर्स्ट सेल हेट्रोट्रॉपस
इटिंग एनर्जी रिच मॉलिक्यूल अर्ली ओशियन. बघा हा फोटोसिंथेसिस जर केला नाही ओशियन मध्ये जे फूड होतं सूप समान त्याचा वापर केला आणि म्हणून तो पहिला जो सेल बनला तो हेटरोट्रॉपस. ओनली व्हेन दे हॅड इटन मोस्ट ऑफ अवेलेबल फूड डीड ऑटोट्रॉपस स्टार्ट. समुद्रात ओशियन मधलं फूड संपल्यानंतर पहिल्यांदा ऑटोट्रॉपस या ठिकाणी सेल बनला. बरोबर आहे, प्रोसेस सांगतोय. पहिला बघा, ऑटोट्रॉपस प्रोड्यूस ऑक्सिजन. ऑक्सिजन इज रिएक्टिव अँड दस टॉक्सिन फॉर मेनी अर्ली ऑर्गॅनिझम. ज्यावेळी ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन रिलीज झाला हळूहळू ऑक्सिजन मुळे बाकीचा ऑर्गॅनिझम जे आहे लिव्हिंग आहे ते डेड झाले. वेन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बिकम सिग्निफिकंट 2 बिलियन इयर ऑर्गॅनिझम आयदर बिकेम एक्सटिंक्ट. तर त्यानंतर काय तर ऑक्सिजनचं पर्सेंटेज वाढल्यामुळं की काही ऑर्गॅनिझम नष्ट झालं, काही अडॅप्टेड केलं, काही झाली ती एरोबिक रिस्पिरेशन केली. म्हणजे ऑक्सिजनचा परिणाममुळं की जे ऑर्गॅनिझम ऑक्सिजन सहन करत नव्हते ते डेड झाले, मृत्यू झाला त्यांचा आणि काहींनी आपल्यामध्ये अडॅप्टेशन करून घेतलं. म्हटलं जाते की पहिला जो सेल बनला फर्स्ट मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम 750 मिलियन एगो. पहिला मल्टी सेल, पहिला काय आला सिंगल सेल ऑर्गॅनिझम बनला. या सिंगल सेल मध्ये मल्टी सेल आहे बघा 1, 2, 3 750 मिलियन एगो. की आजपासून 750 मिलियन एगो पहिला मल्टी सेल ऑर्गॅनिझम बनला असं मानलं जात आहे. तर मुलांना या ठिकाणी बघा की बेसिक जे पॉइंट आहे ते तुम्हाला मी सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी बेसिक पॉइंट मी शिकवायचा प्रयत्न करायला. तर नेक्स्ट लेक्चर पासून तुम्हाला सेल द युनिट ऑफ लाईफ ह्याचं लेक्चर काय केले आपण देत जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काम करत राहूया आणि जास्त शक्य होईल तसं आपलं काम करायला आणि त्यानंतर तुम्हाला डीपीएस सुद्धा पाठवलं जाईल. ओके, बाय.